देशात आणि राज्यामध्ये दोन हजार वीस रोजी कोरोना संसर्ग वाढल्यानं साखळी तोडण्याच्या माध्यमातून राज्यात कलम एकशे चव्वेचाळीस प्रमाणे काही निर्बंध लागू केलेले असून रेल्वे प्रवासामध्ये जास्त गर्दी होत असल्यानं कोरोना संसर्ग जास्त प्रमाणामध्ये फैलावत असल्याचं निदर्शनास आलं आहे सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे प्रवास करण्यास बंदी केली असता नोकरी विना उपासमारीची पाळी आल्याचं चित्र पाहाव्यास मिळत आहे ज्या नागरिकांनी दोन डोस घेऊन पूर्ण झालेले असून नंतर चौदा दिवस पूर्ण झाले असलेल्यांना रेल्वे पास प्रवास करण्यात येणार असल्यानं केंद्र सरकारच्या उलट्या धोरणांमुळे सर्वसामान्य जनतेच्या रोजीरोटीचा प्रश्न हा रेल्वे प्रवासामुळे उपासमारीची पाळी उद्भवल्यानं सर्व स्तरातून रेल्वे प्रवास चालू करण्याचा जोर धरल्यानं राज्य सरकारनं कोविड नाईन्टीन लसीकरणाचे दोन्ही डोस घेऊन चौदा दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्याचा मार्गदर्शक सूचना कल्याण डोंबिवली महापालिका तसेच रोजी जुलै महापालिका दालनामध्ये आयुक्त डॉक्टर राजा दयानिधी यांच्या आधिपत्याखाली महापालिका अधिकारी पोलीस अधिकारी एसआरपीएफ सीआरपीएफ तसेच रेल्वे अधिकारी यांच्या समवेत ऑनलाईन बैठक संपन्न झाली असून पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस पासून रेल्वे पास देण्याबाबत रेल्वे व्यतिरिक्त इतर विभागांनी काम करण्याचं सूचित करण्यात आलं आहे तसेच हा पास देतेवेळी होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी आणि रेल्वे पास वितरण प्रक्रियेला गतिमानता आणण्यासाठी काउंटरजवळ सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत आणि दुपारी तीन ते रात्री अकरा वाजेपर्यंत दोन्ही शिफ्टमध्ये महापालिका कर्मचाऱ्यांचं प्रत्येक रेल्वे तिकीट शेजारी स्वतंत्र मदत कक्ष उभारला जाणार आहे कोविड नाईन्टीन लसीकरण प्रमाणपत्राची एक प्रत आणि फोटो असणारं मूळ शासकीय ओळखपत्र आणि त्याची प्रत तसेच आधार कार्ड घेऊन महापालिका कक्षामध्ये कागदपत्र पडताळणी करून महापालिकेचा शिक्का मारून दिनांक टाकून स्वाक्षरी केल्यानंतर पास देण्यात येणार आहे जानेवारी दोन हजार एकवीसच्या सुरुवातीला कोविशिल्ड लस ही सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं तयार केल्यानं केंद्र सरकारकडून रोशल्सला एक लाख लसीचे डोस तर मॉरिशसला एक लाख लसींचे डोस तसेच योगॉनला दीड लाख असे अनेक देशांना डोस दिल्यानं राज्याला वेळोवेळी लसींचा पुरवठा कमी पडल्यानं लसीकरण केंद्रावर लसींचा तुटवडा भासल्यानं याला जबाबदार कोण असा प्रश्न सर्वसामान्य जनता करत आहे केंद्र सरकारनं आम्हाला लस पुरवठा करण्याऐवजी बाहेर देशांना लसी दिल्यानं आम्हाला रेल्वे प्रवास विना उपासमारीची पाळी आली असल्यानं आम्ही विना पासचा प्रवास करणार असल्याचा इशारा देखील सर्वसामान्य जनतेकडून देण्यात आलाय आम्ही जेलमध्ये गेलो तरी आम्हाचा जेवणाचा प्रश्न मिटणार असल्याचं केंद्र आणि राज्य सरकारला जनतेनं जाहीर केलंय सुभाष शेंडगे ऑन न्यूज कल्याण